भुसेजवळी तालुका खटावगावच्या हद्दीत माळ नावाच्या शिवारातून ट्रॉली क्रमांक MH11F9334 ₹1,00,000 किमतीची ट्रॉली चोरीस गेली होती. याबाबत शंकर दगडू कदम वयवर्ष 74 यांनी फिर्याद दाखल केली होती. या गुन्ह्यात दाखल करण्यात आलेल्या फिर्यादीनुसार सदर गुन्ह्यातील आरोपींचा तांत्रिक व गोपनीय माहितीच्या आधारे शोध घेऊन सदर आरोपी विकास तानाजी धोत्रे वयवर्ष 26 राहणार रहिमतपूर गांधीनगर तालुका कोरेगाव जिल्हा सातारा याला रहिमतपूर येथून ताब्यात घेऊन सदरचा गुन्हा उघडकीस करून चोरीस गेलेला माल ताब्यात घेण्यात आलेला आहे. सदर गुन्ह्याचा तपास औंध पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक DP दराडे, पोलीस उपनिरीक्षक गंगा प्रसाद केंद्रे, पोलीस हवलदार PP पाटील, पोलीस हवलदार RP कांबळे, पोलीस कॉन्स्टेबल KL जाधव यांनी केला आहे. शाहरुख बागवान, VM न्यूज मराठी, पुसेसावळी.